देशात नवीन कोरोना व्हेरियंटचा शिरकाव. महाराष्ट्रात फ्लर्ट कोविड विषाणूच्या 100 रुग्णांची नोंद. कोरोनाची डोकेदुखी संपली असं कुठेतरी वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगात नवीन कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढली असताना आता भारतातही नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या फ्लर्ट प्रकारचे रुग्ण आढळले होते, तर आता भारतातही कोरोनाच्या फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. नमस्कार, मी शुभांगी अशोक राऊत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते या स्पेशल रिपोर्टमध्ये. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या भारतात कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटच्या 300 अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या फ्लर्ट व्हेरियंटचे सुमारे 100 रुग्ण आढळले आहेत, तर देशात फ्लर्ट व्हेरियंटच्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रासह गोवा, कोलकाता, ओडिसा, उत्तराखंड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आता समोर आला आहे. सिंगापूरमध्ये कोविडच्या नवीन लाटेचा उद्रेक झालाय. त्यानंतर आता हा व्हेरियंट जगभरात पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेनं जगाची चिंता वाढवली आहे. सध्या सिंगापूरमध्ये KP1 आणि KP2 दोन तृतीयांश प्रकरणांची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या मध्य आणि शेवटच्या दरम्यान कोविडच्या लाटेचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये सध्या एका दिवसात नवीन कोरोना व्हेरियंटचे 25,000 अधिक सक्रिय कोविड रुग्ण आढळून येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होती, मात्र आता पुन्हा एकदा प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकन आरोग्य प्रशासन म्हणजेच US सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या ताज्या अहवालानुसार कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन प्रकार KP1 आणि KP2 आढळून आले आहेत, ज्याला फ्लर्ट व्हेरियंट असं नाव देण्यात आलंय. युनायटेड स्टेट्स आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये या नवीन कोरोना व्हेरियंटची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. तर वेगाने वाढणाऱ्या संसर्गामुळं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं पुन्हा एकदा सर्व लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. आणि गंभीर बाब म्हणजे आता भारतातही या व्हेरियंटचे हातपाय पसरताना दिसत आहेत. यामुळं कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा शिरकाव लक्षात घेता ज्या लोकांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी यापासून सावध राहिलं पाहिजे. त्यांनी गर्दीत जाणं टाळलं पाहिजे. याशिवाय जर तुम्ही बाहेर गेला तर नक्कीच मास्क घातला पाहिजे व स्वच्छतेची पूर्ण काळजीसुद्धा घेतली पाहिजे. तर हे होतं कोरोना संदर्भातचं महत्त्वाचं अपडेट. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका. आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत. धन्यवाद.